पारशिवनीमध्ये वाढत आहे तर डेंग्यूचे रुग्ण डासांमुळे डेंग्यूचे रुग्ण तर वाढत तस, आहेतच तसेच मलेरियाचे रुग्ण पण वाढत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे नगरपंचायत प्रशासनाला जाग कधी येणार अशा प्रश्नांनी पारशिवनी त्रस्त आहे शासनाने ताबडतोब लक्ष न दिल्यास याला नगरपंचायत जबाबदार राहील असे मत पारशिवनीच्या जनतेचे आहे नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथील मुख्याधिकारी यांचे प्रत्येक समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे दिनांक ऑगस्ट रोजी तालुका लक्षात आले जिकडे तिकडे घाण मोठ्या प्रमाणात दिसत असून या प्रभागातील जनतेचे पत्र व्यवहार दोन हजार एकवीस पासून आजपर्यंत सुरूच आहेत याकडे मुख्य अधिकारी व शासक यांनी लक्ष दिलेले नाहीये शहरातील प्रभागांमध्ये जिकडे तिकडे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून ग्रीन जिम साहित्य लावलेले आहेत येथील परिसरात मंदिर व बोरवेल आहे घाण व मोठ्या प्रमाणात कचरा झाल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांची दाट शक्यता नाकारता येत नाही डासांमुळे डेंग्यूचे रुग्ण तर वाढत आहेतच तसेच तस मलेरियाचे रुग्णही सध्या वाढत असल्याचे दिसत आहे प्रतिनिधी सतीश साकोरेसोबत पुढाकार समाचार पार्शिवनी नागपूर